आजच ऑर्डर करा. 38 वर्षांनी मिळणार डिश. जपान मधल्या डिशला 96 वर्षांची परंपरा. चमचमीत पदार्थ खायला कुणाला आवडत नाही. असे पदार्थ खाण्यासाठी आपण हॉटेलात जातो नाहीतर ऑर्डर करतो. अवघ्या काही मिनिटात ती ऑर्डर आपल्याला घरपोच मिळते. मात्र जपान मधली एक अशी डिश या प्रक्रियेलाच अपवाद ठरली आहे. या डिशचं नाव आहे क्रोक्वेट. तुम्ही जर या डिशची आत्ता ऑर्डर केली तर तुम्हाला ती डिश मिळण्यासाठी 38 वर्ष वाट पाहावी लागेल. आता तुम्ही म्हणाल या डिशमध्ये असं आहे तरी काय. जपानमधल्या ह्योगो प्रांतात असाहिया नावाचं एक दुकान आहे. शिगोरु निट्टाचे कुटुंबीय हे दुकान चालवतात. हे कुटुंब गेल्या 96 वर्षांपासून कोबे बीफ क्रोक्वेट नावाचं मांसाहारी पदार्थ विकतात. लाल अंडीज आणि मांस यापासून ही डिश तयार केली जाते. तुम्ही आज जर ही डिश ऑर्डर केली तर तुम्हाला ती 38 वर्षांनंतर खायला मिळेल. म्हणून ऑर्डर करणाऱ्यांना खूप संयम बाळगावा लागतो. यातील प्रत्येक क्रोक्वेट 10 सेंटीमीटर रुंद आणि 100 ग्रॅम वजनाचा असतो आणि त्याला किवामी असंही म्हटलं जातं. एका बॉक्समध्ये 10 क्रोक्वेट असतात. प्रत्येक गोल्डन क्रोक्वेटमध्ये 30 ग्रॅम कोबे बीफ असतं. निट्टा ही डिश सुमारे 170 रुपयांना विकतात. मात्र हा व्यवहार खूप स्वस्त असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. विकल्या जाणाऱ्या क्रोक्वेटवर त्यांना 170 रुपयांचं नुकसान होतं. बीफ महाग असल्यानं आपलं नुकसान होतं असं निट्टा यांचं म्हणणं आहे. मात्र तोटा होत असतानाही लोकांना उच्च दर्जाचं कोबे बीफ चाखता यावं आणि ग्राहकांना बीफचे इतर पदार्थ खाण्यासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांचा हा खटाटोप आहे. विशेष म्हणजे 38 वर्षांनंतर ऑर्डर मिळणार असली तरी ग्राहकांचा त्यांना चांगला प्रतिसाद लाभतोय. यातूनच या डिशची जपानमध्ये किती लोकप्रियता आहे हे स्पष्ट होतं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.